आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 4. इन ॲडजॉइनिंग फिगर ए पी परपेंडिक्युलर बी सी, ए पी आहे परपेंडिक्युलर बी सी आहे, ए डी पॅरलल टू बी सी, देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. आपल्याला रेशोज काढायचे. नंबर्स काहीही दिलेले नाही आहेत. आपल्याला कशाच्या बेसवरती काढायचे आपल्याला माहिती नाही आहे. मग आता आपण कसं शोधणार आहोत? एका बदलवे त्याने म्हटलेलं आहे ए बी सी आहे, दुसऱ्याला म्हटलेला बी सी डी आहे. म्हणजे मग बी सी हा कॉमन आपल्याला एक वस्तू मिळालेली आहे, बेस मिळालेला आहे. पण तुम्हाला इथे दिसत असेल तर आपल्याला बी सी डीची हाईट दिसतच नाही आहे. पण त्यांनी काय म्हटलेलं आहे? ए डी इज पॅरलल टू बी सी. मग पॉईंट्स कुठले जरी असले तरी हाईट दोघांची मधली सेमच असणार आहे. म्हणजेच आपली ए पी ही बी सीची सुद्धा हाईट असणार आहे, बरोबर आहे. मग जर का बी सी आपला कॉमन आहे, आपला ए पी पण जर का कॉमन आहे, तर बट ऑब्व्हियसली आपले दोन्हीसुद्धा एरिया म्हणजे ट्रायंगलचे एरिया हे सेम असणार आहेत. म्हणजे त्यांचा रेशो 1:1 असणार आहे. आता आपल्याला ते प्रूफ करून दाखवायचं आहे. कसं प्रूफ करायचं बघूया आपण. आता फिगर काढून घेतलेली आहे. गिवन इन पॅरलोग्राम, सॉरी इन क्वाड्रिलेटर ए बी सी डी, ए पी पॅरलल टू बी सी, ए डी सॉरी ए पी परपेंडिक्युलर बी सी, AD is parallel to BC. Find area of triangle ABC is to area of triangle BCD. Solution: area of triangle ABC is equal to half into BC into AP. Area of triangle BCD is equal to half into BC into AP. मग आता काय झालेलं आहे? हाफ हाफ क्लिअरली आपलं सेम आलेलं आहे. बी सी इंटू ए पीसुद्धा सेम आलेलं आहे. मग आपण लिहून घेतलेलं आहे, रेशो काढायचा होता म्हणून. बी सी इंटू ए पी इज टू बी सी इंटू ए पी, दोन्हीसुद्धा सेम आहेत. म्हणून म्हटलं आपण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इज इक्वल टू 1:1. आता क्वेश्चन नंबर 5 पाहायचा आहे. इन ॲडजॉइनिंग फिगर पी क्यू परपेंडिक्युलर बी सी, ए डी परपेंडिक्युलर बी सी, देन फाइंड द फॉलोइंग रेशोज. काय दिलेलं आहे? एकच ट्रायंगल दिलेला आहे मोठा, पण त्याच्यामध्ये एक पुन्हा परत छोटा ट्रायंगल तयार करण्यात आलेला आहे. बघा मी तुम्हाला दाखवते. ए बी सी, मग काय होईल तयार? बी पी सी, दोन ट्रायंगल तयार झाले. मग पुन्हा परत एक ट्रायंगल तयार होतो आहे, पी क्यू सी. आणखीन एक अँगल ट्रायंगल तयार होतो आहे, ए डी सी. आपल्याला एका ह्याच्यामध्ये बरेचसे आपल्याला ट्रायंगल तयार होताना, म्हणजे चार तरी ट्रायंगल तयार होताना आत्ता आपण बघितले. मग त्याचाच वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला रेशोज काढायचा आहे. तर तुम्हाला कळलेलं आहे आपल्याला रेशोज काढताना काय बघायचं आहे. जर का एखादी गोष्ट त्याच्यामधली सेम असेल तर ती आपल्याला लिहायची नाही आहे. जी बाजू सेम नाही आहे, डिफरंट आहे, ती आपल्याला लिहायची. म्हणजे बेस मिळाला आपल्याला जर का सेम तर आपल्याला हाईट लिहायची. हाईट आपल्याला जर का सेम मिळाली तर आपल्याला बेस लिहायचा आहे. काय आहे तो? बरोबर आहे. बघूया आपण ह्याच्यामध्येच, ह्याच्यावरती सोडवूया. मम्मी वहीमध्ये लिहिलेलंच आहे, तो मी तुम्हाला रेडीसाठी, रेडी रेफरन्ससाठी तसा फोटो काढून पाठवणारच आहे. पण इथे आपण बघूया, म्हणजे ते आपल्याला ट्रायंगलसुद्धा कळतील. त्यामध्ये काय कॉमन आहे आणि काय डिफरंट आहे ते कळेल. मग आपल्याला डिफरंट लिहायचा आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, पी क्यू बी. आता हा बघा इकडचा पकडलेला. मग अशी मी सांगताना तुम्हाला हा सांगितलेला नव्हता, पण हा बघा पी क्यू बी आणि सांगितलेलं आहे पी बी सी. माझ्यामध्ये आता पी क्यू जो आहे तो दोन्हीचा सेम येणार आहे, हाईट सेम येणार आहे. म्हणजे आता आपला बेस लिहायचा आहे. म्हणजे पी बी क्यूमध्ये आपला बेस काय आहे? पी क्यू बीमध्ये आपला बेस आहे बी क्यू, आणि पी बी सीमध्ये आपला बेस आहे
बी सी, हाईट लिहायची गरज नाही आहे. सेकंड क्वेश्चन बघूया. पी बी सी ए बी सी, बी सी बेस आपला कॉमन येणार आहे म्हणजे आता आपल्याला हाईट लिहायची. मग पी बी सीमध्ये हाईट काय आहे? पी क्यू. आणि ए बी सीमध्ये हाईट आहे आपली ए डी. आता बघूया, ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल ए डी सी, हाईट सेम आलेली आहे ए डी, म्हणजे आता आपल्याला बेस लिहायचं आहे. ए बीचा बेस काय आहे? बी सी. आणि ए डीचा, ए डी सीचा बेस आहे डी सी. ए डी सी पी क्यू सी, ए डी सी पी क्यू सी, दोन्हीसुद्धा वेगवेगळे आहेत. ए डी सीमध्ये आपल्याला हाईट आहे ए डी आणि बेस आहे डी सी. मग लिहून घेतला आपण ए डी इंटू डी सी. पी क्यू सीमध्ये आपली हाईट आहे पी क्यू आणि आपला बेस आहे क्यू सी. जिथे आपल्याला डिफरन्स आहे तिथे आपण दोन्हीसुद्धा लिहून घेते. दोन्ही डिफरंट आहे, दोन्ही लिहून घेते. जिथे आपला एक सेम आहे दुसरा डिफरंट आहे तिथे आपण फक्त डिफरंट लिहून घेतला. आपल्याला रेशोज कळलेले आहेत. आता हा क्वेश्चनसुद्धा आपल्याला येणार आहे 2 मार्कांसाठी. 4 जरी क्वेश्चन्स असले तरी फार काही करायचं नाही आहे, त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला अर्धा अर्धा मार्क असेल किंवा 2 आले तर 1 मार्क असेल. अशा प्रकारे आपल्याला असू शकतात हे क्वेश्चन्स. मग आपल्याला जसं आपण बघतो आहोत रेशो शोधण्यासाठी आपल्याला काही फार काही करावं लागलं नाही आहे. एक जर क्वेश्चन आला, एका मार्कासाठी क्वेश्चन आला तर 2 येतील किंवा कदाचित 1 येईल. मग 1 आला तरीसुद्धा आपल्याला फिगर द्यावी लागेल. बघूया कसे येत आहेत क्वेश्चन्स हे. पण 4 जर का आले तर 2 मार्क, आणि जर 2 आले तर 1 मार्कासाठी हा क्वेश्चन आपल्याला येईल.